श्रोते हो नमस्कार। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 6। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण, जगत व्यापका जनार्दन, आनंद घना अविनाशा, सकळ देवाधि देवा, कृपाळू जी केशवा, महानंदा भानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाय सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हे चिकरी तसे विनवनी, भवबंधनी सोडवावे। मागील भागात ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेचे वर्णन करताना सांगितले, अहिंसा दिसायला लहान वाटते। अहिंसा या पदात तीनच अक्षरे आहेत, पण तिची खरी परिस्फुटता अनेक मतांनी दाखवावी लागते। त्यामुळे अहिंसेचे वर्णन करताना मला विस्तार करावा लागला। आता भगवंत अर्जुनाला ज्ञानाविषयीची आणखी माहिती देत आहेत। तरी ज्ञान गाते येते, ओळख तू निरुते, आक्रोशे विन जेते क्षमा असे, अघाध सरोवरी कमळिनी जे आपरी, कास देवाची आघरी संपत्ती जैसी, पार्था तेने पाळे क्षमा जया ते वाढे, तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो, तरी पडियंते लेने अंगी भावे जेने, धरी जे तेवी सहारे सर्वची जया, त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडली आन्हवे वांकुडा जो, अपेक्षित पावे ते जेने तोषे मानवे, अनपेक्षिता ही करवे तोची मानू, जो मानाप माना ते साहे, सुख दुःख जेत सामाये, निंदा स्तुती नोहे दुखंडू जो, उन्हाळेनी जो न तपे हिमवंती न कापे, काय सेनी ही न वासिपे पातले या, स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू, की धरा यज्ञ सुवरू ओझे न म्हणे, नाना चराचरी भूती दाटनी नवे क्षिती, तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती गामे जेना, घेऊनी जळांचे लोट आलिया नदी नदांचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी तैसे जयाची आठाई, न सहने काहीची नाही आणि साहतू ऐसे ही स्मरण नुरे, तरी आरडाओरडी वाचून जेथे सहज क्षमा नांदते तेथे निश्चय करून ज्ञान आहे असे समज। अघात खोल सरोवरातही जशी कमळे पाण्याच्या वरच असतात, किंवा दैववानाच्या घरी जशी लक्ष्मी वास करते पार्था, त्याप्रमाणे ती क्षमा सर्व गुणांच्या वर डोके करून कशी असते हे ध्यानात येईल असे लक्षण पुढे सांगू। आवडता अलंकार ज्या भावनेने अंगावर घालतो त्याच भावनेने जे प्राप्त होईल ते आनंदाने सहन करतो। दुःखाचे मुख्य तीन प्रकार आहेत, त्यातील कोणताही भोग आला तरी जो कष्टी होत नाही, अपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता जो संतोष, तोच अनपेक्षित दुःख भोग आला तरी कायम, ज्याला मानापमान तुल्य आहे, सुख दुःखे सारखीच वाटतात व निंदागस्तुतीने जो मनात कष्टी होत नाही, उन्हाचा ज्याला ताप होत नाही, थंडीने जो कापत नाही, किंवा कोणत्याही प्रसंगी जो भीत नाही, मेरू पर्वताला आपली शिखरे जशी जड नसतात, किंवा वराह अवतार धारण केलेल्या भगवंताला पृथ्वीचा भार वाटत नाही, किंवा स्थावर जंगम अनेक वस्तूंचे पृथ्वीला जसे ओझे नसते तसा वाटेल त्या सुखदुःख प्रसंगी ज्याच्या अंतकरणाला घाम नसतो घाबरत नाही, जलांचे पूर घेऊन नदी नदांचे समुदाय प्राप्त झाले तरी समुद्राचे पोट जसे नित्य मोठे आहे तसे अमुक भोग नसावा असे ज्याला केव्हाच वाटत नाही, किंवा आपण काही विशेष सुशीत आहो ह्याची ज्याला दादही नसते, अंगा जे पातले ते करुणी घाली आपुले, ते तसा तेनी नवले घेपे जीना, हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाणतेने महिमा ज्ञानासी गा, तो पुरुषू पांडवा ज्ञानाचा ओलावा, आता परिस अर्जवा रूप करू, तरी अर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे, आवडे तया ही दोषे एकची गा, का तोंड पाहुनी प्रकाशू न करू जेवी चंडांशू, जया एकूची अवकाशू आकाश जैसे, तैसे जयाचे मन माणूस प्रती आन आन नव्हे, आणि वर्तन ऐसे पैते जे जगेची सन ओळख, जगेशी जुनाट सोयरक आप पर हे भाक जाणणे नाही, भलते नेसी मेळू पाणीया ऐसा ढाळू, कवने विखी आळळू मेघे चित्त, वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया, माये पुणे बाळका रिगता न पडे शंका,
तैसे मन देता लोकांना लो चीजो हांकलिया इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेने चीजो चोखाळपण रत्नाचे की रत्नावरी किरणाचे तैसे पुढा मन जायाचे करणे पाठी आलो चूजो नेने अनुभव चीजो गावने धरी मोकली अंत करणे नवे चीजया जो भोग प्राप्त झाला तो आपला वाटाच आहे असे जर तो मानतो तर तो सहज सहन करी त्यात नवल कसले अर्जुना ज्या पुरुषाच्या अंगी अशी खेद रहित क्षमा वास करते तो पुरुष ज्ञानालाही भूषणभूत असतो अर्जुना तो पुरुष ज्ञानाचा जिव्हाळा होय आता अर्जव कोणते ते सांगतो बरा वाईट कोणीही प्राणी असो प्राण हे न पाहता जसा सर्वांना सारखा अनुकूल असतो असे जे रुजुत्व सरळपणा ते अर्जव होय किंवा माणूस पाहून मग सूर्य जसा प्रकाश करीत नाही अथवा आकाश जसे सर्व जगाला सारखा स्थारा देते तसे ज्याचे मन प्रत्येक माणसागणिक भिन्न नसून सम असते व वर्तन ही तसेच सम असते सर्व जग त्याचे आधीच ओळखीचे असून जुनी चोरी काय जणू व आपपर ही भाषा ही ज्याला माहीत नाही जलाच्या स्वभावाप्रमाणे ज्याचे सर्वांशीच जुळते व ज्याच्या चित्तात कोणाविषयीही तिटकारा नसतो वारा जसा सरळ वाट मिळेल तिकडे वाहतो तशी ह्याची अगदी सरळ वागणूक असते कोणाबद्दल शंका अथवा लोभ हा ज्याच्या चित्तात नसतो आईकडे बालक जसे निश्चंक जाते त्याप्रमाणे आपला विचार सांगताना तो कोणाला सांगत आहो अशी त्याला शंका येत नाही फुललेल्या कमळाला परिमळ देण्यात जशी आवड निवड नसते त्याप्रमाणे एकाशी एक हे ज्याला माहीत नसते रत्नावर चमकणाऱ्या तेजावरून जसे रत्नाचे चोखळपण लक्षात येते त्याप्रमाणे ह्याच्या मनावरून सरळपण प्रथम लक्षात येते क्रियेवरून मागापून पुढला मागचा विचार तो करीत नाही असेल त्यात समाधान करू नको करू असे जो चिंतन करीत नाही दिठी नो हे मिनदी बोलणे नाही संदिग्धी कवनेसी ही न बुद्धी राहाटी जेना दाही इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पाल व मोकळे आठही प्रहार अमृताची धार तैसे उजू अंतर किंबोहना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुभटा अर्जवाचा अंगवटा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला आता ययावरी गुरु भक्तीची परी सांगो गा अवधारी चतुरनाथा अघवी याची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोचांतीही ते आचार्योपास्ती प्रकटी जाईल तुझ प्रती बैसो दे एक पांदी अवधानाची तरी सकळ जळ समृद्धी घेऊन गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैटी झाली नाना वेटाळून जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिदले प्रिया तैसे सभाय आपुले जेने गुरुकुळी ओपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुग्रह जये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते तिये कडून येतसे वारा देखोनी धावे सामोरा आड पडे म्हणे घरा बीजे की जो साचा प्रेमाची आ भुला तया दिशेसीची आवडे बोली जीव थानापती करुणी घाली गुरुग्रही जो परी गुरुआज्ञा धरिले देह गावी असे एकले वांसरू वाळाविले दावे जैसे ज्याची दृष्टी कपटी डोळे मिचकावीत नसते भाषणात संदिग्धता नसते व कोणापाशीही ज्याचे वर्तन हलक्या बुद्धीचे नसते ज्याची दहाही इंद्रिये व पंचप्राण आपापल्या व्यापारात प्रांजलपणे प्रामाणिक सरळ आठही प्रहर वागत असतात अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे अंतकरण सरळ आहे किंवा तो ह्या लक्षणांचे माहेर घरच असतो अर्जुना तो पुरुष म्हणजे अर्जवाची मूर्तीच समजावा अरे त्याचा देह हे ज्ञानाचे घरटेच होय हे कुशल मते अर्जुना आता ह्यापुढे गुरुभक्तीचे प्रकार सांगतो लक्ष असू दे ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्योदयांचे उत्पत्ती स्थान आहे जी दुःखग्रस्त शोकग्रस्त जीवाला ब्रह्मता प्राप्त करून देते ती श्री गुरुसेवा कोणती हे तुला स्पष्ट सांगतो तुझे चित्त एकाग्र करू नये तरी सर्व जल ऐश्वर्यांसह गंगा सागराकडे जाण्यास निघावी किंवा श्रुतीने अखेर ब्रह्मपदाच्या ठिकाणी लीन व्हावे किंवा पतिव्रतेने गुणा व गुणांसह आपले जीवित सर्वस्व जसे आपल्या प्राणनाथांना अर्पण करावे त्याप्रमाणे ज्याने आपले सर्वस्व गुरुभक्तीला अर्पण केले आहे व आपले शरीर हा गुरुभक्तीचा घरटाच केला आहे विरहिणी पतिव्रतेला जसे नित्य पद्धतीचे चिंतन असते त्याप्रमाणे श्री गुरु जेथे वास करतात ते स्थान ज्याच्या चित्तात अखंड आठवते श्री गुरु ग्रहाकडून त्या दिशेने वारा आला तरी त्याला सामोरा होऊन साष्टांग नमस्कार घालतो व त्यालाच म्हणतो की माझे घरी वस्तीस यावे खऱ्या प्रेमाच्या वेळात त्या दिशेकडे पाहूनच भाषण करू लागतो व आपला जीव गुरुग्रहींचा वतनदार करतो वासराला दावे लावल्यामुळे ते नाईलाजाने जरी गोट्यात असले
तरी लक्ष जसे मातेकडे असते, के हे बिरडे फिटेल कई तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी, ऐसे या गुरुग्रामीचे आले का सोये गुरुनीच धाडिले, तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे, का सुकतया अंकुरा वरी पडली या पियुष धारा, नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा, नातरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले, भरंगाचे या अंगा आले इंद्रपद, तैसा गुरुकुळाचे निनावे महासुके अति थोरावे, जे कोडे ही पोटाळावे आकाश का पै गुरुकुळी ऐसी, आवडी जया देखसी जान ज्ञान तयापासी, पायी की करी आणि अभ्यंतरी लिये कडे, प्रेमाचे निपवाडे श्री गुरुचे रूपडे, उपासी ध्यानी हृदय शुद्धची आवारी, आराजू तो निश्चल ध्रुव करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होय, का चैतन्याची पोवळी माझी, आनंदाची राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत, उदयी जता बौधारका बुद्धीची डोळा सात्विका, भरोणिया त्र्यंबका लाखोली वाहे, काळ शुद्धी त्रिकाळी जीवन शा धूप जाळी, ज्ञान दीपे ओवाळी निरंतर सामरस्याची रस सोय, अखंडित अर्पितू जाय आपण भरडा होय गुरु तो लिंग। गुरुजींच्या आज्ञेवरूनच आपल्या गावी जरी ह्याचा फक्त देह असला तरी असे म्हणत असतो की श्री गुरु मला केव्हा आज्ञा देतील व त्यांची व माझी केव्हा गाठ पडेल, एक एक पळ त्याला युगापेक्षा मोठे वाटत असतो। अशा वेळी जर श्री गुरुंच्या गावाहून कोणी आले, अगर श्री गुरुंनी स्वतः कोणास पाठवले असेल, तर गतायुष्याला जसे जीवदान मिळावे किंवा सुकू लागलेल्या अंकुरावर अमृत वर्षाव व्हावा, अथवा डबक्यातील माशास जशी समुद्राची भेट व्हावी, अथवा एखाद्या दरिद्राला ठेवा सापडावा, किंवा आंधळ्याला दृष्टी यावी, किंवा एखाद्या भनंग भिकाऱ्याला इंद्रपद प्राप्ती व्हावी, त्याप्रमाणे गुरुकुळाचे कोणी नुसते नाव घेतले तर त्याला अत्यंत हर्ष होतो व आकाशालाही तो कौतुकाने कवटाळू शकेल इतका तो थोरावतो। अरे ज्याच्या चित्तात गुरुकुळाविषयी अशी आवड असेल त्याचे दास्य ज्ञान करील आणि अंतकरणातील प्रेम पाहताही श्री गुरुंची मूर्ती सारखी ध्यानात आणून उपासना सुरू असते। शुद्ध चित्तरूपी मंदिरात आपले ते आराध्य दैवत श्री गुरु ह्याची स्थापना करून सर्व भावे करून त्यांचा परिवार व उपकरणादी साहित्य आपणच होतो, किंवा ज्ञान रूप चौथऱ्यावर आनंद मंदिर उभारून त्यात श्री गुरु लिंगाची स्थापना करून त्यावर ध्यानामृताचा अभिषेक करतो। बोधार्क ज्ञान सूर्य उदय पावताच आपल्या बुद्धिरूप परडीत अष्टसात्विक भावांची कमले भरून श्री गुरु त्र्यंबकेश्वरावर त्यांची लाखोली वाहतो। त्यांच्या पुढे तिन्ही काळी शुद्ध वातावरणासाठी जीवदशारूप धूप जाळून ज्ञान दीपाने त्यास निरंतर ओवाळतो। ऐक्य भावाचा नैवेद्य अखंड अर्पण करून त्यांना शंकर मूर्ती समजून आपण त्यांचा भक्त होतो। नातरी जीवाची ऐसे जे गुरु कांती करून गुंजे, ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे, कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, की तया नाम करी क्षीराग्नी, तेथे ध्येय ध्यान बहु सुख, तेची शेष तुळिका निर्धोक, वरी जळशयन देख भावी गुरु, मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊन उभा राहे आपणची, नाभी आपण जन्मे ऐसे गुरु मूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख, एकाधीये वेळे गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी, नातरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी, गुरुदेनु आपण पाठी वत्स होय, गुरु कृपा स्नेह सलीली आपण होय मासोळी, कोणे एके वेळी ह्याची भावी गुरु कृपा अमृताचे वडप, आपण सेवा वृत्तीचे होय रोप, ऐसे से संकल्प विये मन, चक्षु पक्षे विन पिलू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे, गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचू वरी, गुरु तारू धरी आपण कास, ऐसे प्रेमाची ने थावे ध्यानची ध्याना ते प्रसवे, पूर्णा सिंधू हे लावे फुटती जैसे, मोहना या परी श्री गुरु मूर्ती अंतरी, भोगी आता अवधारी बाह्य सेवा, तरी जीवी ऐसे आवांके मने धास्य करीन निके, जैसे नी गुरु कौतुके माग म्हणती, किंवा श्री गुरु हे आपले कांत होत अशा भावनेने त्यांना आपल्या जीवरूपी शय्येवर निजवितो व अशा अनंत कल्पना त्याची बुद्धी प्रेमाच्या भरात करते। एखाद्या वेळी प्रेमाच्या भरात त्या प्रेमालाच तो क्षीराब्दी अशी कल्पना करतो व त्या सागरात ध्येय मूर्ती श्री गुरु विष्णू शयन करीत आहेत असे कल्पितो व मग त्यांचे पाच संवाहन करणारी जी लक्ष्मी ती आपण आहोत असे भासवितो व आपणच गरुड म्हणून त्याचे पुढे कल्पनेने उभा राहतो। त्या प्रेम मूर्तीच्या भरात त्यांच्या नाभीपासून आपणच ब्रह्मदेवाच्या रूपाने जन्मास आलो आहो अशी भावना करून ध्यान सुखाचा अनुभव घेतो। एखाद्या वेळी गुरु आपली माऊली आहे अशा कल्पनेने
आपण तिचे लहान बालक हो, तिच्या अंकावर अंगावर प्याल्याच्या मुखाने लोळत आहो अशी कल्पना करतो. किंवा अर्जुना, ज्ञान वृक्षाच्या छायेत गुरुमाय धेनू रूपाने उभी असून आपण तिचे वत्स आहो अशी भावना करतो. कोणी एखाद्या वेळी गुरु कृपा हेच उदक होय अशी भावना करून आपण त्याच्या आधारावर जगणारी मासोळी आहो असे मानतो. आपण स्वतः सेवावृत्ती रूपी लहानसे रोपडे असून त्यावर गुरु कृपारूप अमृताची वृष्टी होत आहे अशा कल्पना त्याचे मन प्रसवते. त्याच्या अमर्याद गुरुविषयीच्या आवडीचे कोठवर वर्णन करावे. डोळे न उघडलेले व पंख न फुटलेले असे श्री गुरु पक्षिणीचे आपण पिल्लू आहो अशी तो कल्पना करतो. गुरु पक्षिणी आहेत अशी कल्पना करून तिच्या सूचीतील चारा घेतो व ते तारक आहेत म्हणून त्यांची कास धरतो. पौर्णिमेला पूर्ण भरती आली असता समुद्रावर जशा लाटांवर लाटा येतात त्याप्रमाणे प्रेमबळाने ध्यान करीत असता त्या ध्यानातूनच अशा प्रकारच्या कल्पना स्फुरतात. किंवा गुरुमूर्ती ध्यानाचे अंतरीचे भोग तो अशा प्रकारे भोगीत असतो. आता बाह्य सेवेचा प्रकार ऐक. स्वतःच्या मनाशी अशी खात्री बाळगतो की जे दास्य पाहून गुरु तुष्ट होऊन मला माग असे म्हणतील असे दास्य करील. धन्यवाद. श्री कृष्ण अर्पण मस्तू.